नमस्कार मित्रांनो, नीरज मीडिया ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जगातील प्रमुख कंपन्या आणि त्यांचे संस्थापक. तर प्रश्न पहिला आहे, वॉलमार्टचे संस्थापक कोण आहेत? तर वॉलमार्टचे संस्थापक आहे सॅम वॉल्टन. त्यांची स्थापना केलेली होती त्यांनी वॉलमार्टची 1962. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पेटीएमचे संस्थापक कोण आहेत? तर पेटीएमचे संस्थापक आहे विजय शेखर शर्मा. 2010 स्थापना झालेली आहे पेटीएमची. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गुगलचे संस्थापक कोण आहे? तर गुगलचे संस्थापक आहे लॅरी पेज सर्फब्रिन. 1998 स्थापना वर्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहे? तर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आहे बिल गेट्स आणि पॉल ॲलन. 1975 स्थापना झालेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट्सअपचे संस्थापक कोण आहे? तर व्हॉट्सअपचे संस्थापक आहे ब्रॅन ॲक्टन जैन कॉम. 2009 स्थापना झालेली होती व्हॉट्सअपची. पुढचा प्रश्न आहे, ॲमेझॉनचे संस्थापक कोण आहे? तर ॲमेझॉनचे संस्थापक आहे जेफ बेझोस. 1994 स्थापना केली होती ॲमेझॉनची. पुढचा प्रश्न आहे, फ्लिपकार्टचे संस्थापक कोण आहे? तर सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी 2007 फ्लिपकार्टची स्थापना केली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, याहूचे संस्थापक कोण आहे? तर याहूचे संस्थापक आहे डेव्हिड फिलो झेरी यांग यांनी 1994 याहूची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, ॲपलचे संस्थापक कोण आहे? तर ॲपलचे संस्थापक आहे स्टीव जॉब्स. 1976 स्थापना केलेली होती ॲपलची स्टीव जॉब्स यांनी. पुढचा प्रश्न आहे, विकिपीडियाचे संस्थापक कोण आहे? तर विकिपीडियाचे संस्थापक आहे जिमी वेल्स यांनी 2001 विकिपीडियाची स्थापना केलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मोटोरोलाचे संस्थापक कोण आहे? तर मोटोरोलाचे संस्थापक आहे पॉल आणि जोसेफ गॅम्बलिन यांनी 1928 मोटोरोलाची स्थापना केलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फेसबुकचे संस्थापक कोण आहे? तर फेसबुकचे संस्थापक आहे मार्क झुकरबर्ग यांनी 2004 फेसबुकची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, अलीबाबाचे संस्थापक कोण आहे? तर अलीबाबाचे संस्थापक आहे जॅक मा यांनी 1999 अलीबाबाची स्थापना केली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नोकियाचे संस्थापक कोण आहे? तर नोकियाचे संस्थापक आहेत फेडरिक इडिस्टॉम आणि लिओ मिशेलिन या दोघांनी मिळून नोकियाची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, रिलायन्सचे संस्थापक कोण आहे? तर रिलायन्सचे संस्थापक अर्थातच सर्वांना माहिती आहे धीरूभाई अंबानी यांनी 1997 रिलायन्स या कंपनीची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, ईबायचे संस्थापक कोण आहे? तर ईबायचे संस्थापक आहे पिएरे ओमिडियार यांनी 1995 ईबायची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, ट्विटरचे संस्थापक कोण आहे? तर ट्विटरचे संस्थापक आहे जॅक डॉर्स यांनी 2006 ट्विटरची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, इंस्टाग्रामचे संस्थापक कोण आहे? तर केविन सिंट्रॉम माईक कॅरिझर यांनी 2010 इंस्टाग्रामची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, यूट्यूबचे संस्थापक कोण आहे? तर यूट्यूबचे संस्थापक आहे जावेद करीम स्टी चैन यांनी 2005 यूट्यूबची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, स्पाईपचे संस्थापक कोण आहे? तर ते आहे निकोलास झेनस्ट्रॉम झेनस फ्रीस. 2003 यांनी स्पाईपची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, टेस्लाचे संस्थापक कोण आहे? तर इलॉन मस्क यांनी 2003 टेस्ला या आपल्या कंपनीची स्थापना केली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इंटेलचे संस्थापक कोण आहे? तर ते आहे गार्डन मूर यांनी 1968 इंटेलची स्थापना केली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सॅमसंगचे संस्थापक कोण आहे? तर ली ब्युंग चुंग चुल यांनी 1938 सॅमसंगची स्थापना केली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जिओमीचे संस्थापक कोण आहे? तर लाई जून यांनी 2010 जिओमीची स्थापना केली. तर मित्रांनो, प्रश्न संपलेले आहेत आपले. धन्यवाद.